नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये मी महेंद्र घारे सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करूयात इयत्ता 11वी सायन्स मॅथेमॅटिक पार्ट 1 चं पहिलं चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्यामधली प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज नंबर 1.2 आपली चालू आहे। 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 पासून 5 पर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण मागच्या लेक्चर्स मध्ये बघितलेत। जर तुम्ही 1 पासून 5 पर्यंतचे जर क्वेश्चन्स नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंक्स वरती क्लिक करून तुम्ही 1.1 एक्सरसाइज सुद्धा बघू शकता आणि 1.2 मधले जे काही क्वेश्चन्स घ्यायचे आपले बाकी होते ते क्वेश्चन सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकताय। तर जाऊयात पुढे। आजचा आपला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत द एरिया ऑफ, आता मी 6वा प्रश्न घेतला आणि त्याच्या पुढचे पण प्रश्न आपण जास्तीत जास्त प्रश्नाच्या या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करू। प्रश्न दिलाय द एरिया ऑफ अ सर्कल इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर, 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर। बघा प्रश्नामध्ये इथं आहे आपल्याकडे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आहे। फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क, आपल्याला काय करायचे लेंथ ऑफ आर्क काढायचे पहिला मुद्दा। सबस्टेंडिंग अँगल इज 144 डिग्री आहे ॲट द सेंटर। ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर। बघा मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत आणि जे आत्ता पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही व्हिडिओ बघतायत त्यांनी अगोदरच्या व्हिडिओ बघून घ्या एक्सरसाइज नंबर 1.1, आणि अगोदरच्या व्हिडिओ जर नाही बघितल्या तर ही व्हिडिओ अजिबात समजणार नाही, त्यामुळे अगोदरच्या व्हिडिओ बघा। रोज संध्याकाळी 5 वाजता मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त की एव्हरी डे रोज संध्याकाळी 5 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करता येईल याचा असा मी प्रयत्न करतो आहे। बघा या ठिकाणी काय आहे की द एरिया ऑफ द सर्कल, सर्कलचा एरिया, एरिया बघा या ठिकाणी दिलाय एरिया ऑफ द सर्कल, ऑफ अ सर्कल, बरं का, एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू आपल्याला दिलाय 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर दिलाय, 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, ओके हा दिलेला आहे। आता मला एक गोष्ट सांगा, एरिया ऑफ अ सर्कल, सर्कलचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर आपण बघितला आहे याच्या अगोदरती, अगोदर पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू 25 पाय। आता यामध्ये बघा पाय पाय कॅन्सल होतील आणि काय राहील, फक्त राहील आर स्क्वेअर इज इक्वल टू 25, आरचा स्क्वेअर 25, आर किती 5 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला रेडियस मिळाली 5 सेंटीमीटर याचा वापर करून। आता दुसरी गोष्ट आपल्याला इथं दिलं आहे की बाबा सबस्टेंडिंग अँगल ऑफ 144 डिग्री, म्हणजे थीटा इज इक्वल टू किती बाबा मला दिलं आहे 144 डिग्री। आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढायचे, लेंथ ऑफ आर्क काढण्याचा फॉर्म्युला आर थीटा। आता जो थीटा आपल्याला लागतो हा थीटा आहे, हा थीटा आपल्याला रेडियनमध्ये लागतो, डिग्रीमध्ये नाही लागत। याला जर रेडियनमध्ये काढायचं असेल तर 144 कितीने मल्टिप्लाय करणार, 144 × π/180 आपण मल्टिप्लाय करू। आता तेव्हा रेडियन होईल 144 आणि 180, 36 टेबलमध्ये येतात। आता 36 4 जा, बघा 36 × जर तुम्ही 4 केलं 36 4 जा, 4 6 जा 24, 2 आले 4 3 जा 12 आणि 2 किती झाले 144, म्हणजे आपल्याकडे 144 36 4 जा 144 येतात पाय, आणि 36 5 जा 180 येतात, म्हणजे 4π/5 रेडियन हा काय झाला बा आपला थीटा झाला। आता आपण काय करू, लेंथ ऑफ अन आर्क काढू बाबा, जे काय काढायचं आपल्याला त्या काढू, दोन गोष्टी काढायच्यात। पहिली गोष्ट लेंथ ऑफ अन आर्क, त्याला आपण म्हणतो एस इज इक्वल टू आर थीटा। आर किती आहे 5 आहे मैथली यायचं 5 सेंटीमीटर, इंटू थीटा काय 4π/5 आहे मैथली यायचं 4π/5 5 5 5 कॅन्सल, काय राहिले फक्त 4π/cm। आर्क जी आहे ती सेंटीमीटरमध्ये असते। आता दुसरा फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर काढायचे दोन फॉर्म्युले। पहिली गोष्ट 1/2 r² 1/2 r² थीटा हा एक फॉर्म्युला आहे, किंवा 1/2 r s म्हटलं तरी चालेल, किंवा 1/2 r s हा फॉर्म्युला लिहिला तरी चालू शकतं, ओके या दोघांपैकी कुठला एक फॉर्म्युलेला लिहा अर्थ सेमच होतो, मग आपण हा लिहू चला 1/2 r² थीटा। जर आपल्याला यस म्हणजे काय बाबा तुमचा, यस म्हणजे लेंथ ऑफ अन आर्क असते, तर तुम्ही हा लिहिला तरी चालेल, दोघांपैकी कुठलाही लिहिला तरी चालू शकतो। आता 1/2 r² आर किती दिले बाबा मला 5 दिले, 5 चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम मल्टिप्लाय 5 × 5 × थीटा, थीटा किती 4π/5 4π/5। आता हे कॅल्क्युलेशन करून आन्सर लिहायचं आहे, 5 5 गेले 4 1 जा 4 4 2 जा सॉरी 2 1 जा 2 2 2 जा 4, आणि 5 2 जा 10π² सेंटीमीटर हा झाला तुमचा एरिया ऑफ द सेक्टर। आता एक लक्षात घ्या,
ज्यावेळेस आपण एरिया लिहितो तो एरिया कशामध्ये लिहायचा, स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये, स्क्वेअर मीटरमध्ये, स्क्वेअर किलोमीटरमध्ये. आणि लेंथ जर असेल, लेंथ ऑफ अन आर्क, ती कधी पण सेंटीमीटर, किलोमीटर, मिलीमीटर, मीटर असे आपण लिहितो. ओके, मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, पण पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाऊयात 7 नंबरच्या प्रश्नाकडं. तर बघा मित्रांनो, हा जो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आपल्याकडे या ठिकाणी दिसतोय 7वा, यामध्ये जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट मला काय विचारलं आहे की ओ ए बी इज अ सेक्टर ऑफ द सर्कल, म्हणजे एक सर्कल आहे अशा प्रकारे, हा सर्कल आहे, त्या सर्कलचा एक ओ ए बी हा सेक्टर आहे, बरं का. ओ ए बी सेक्टर म्हणजे समजा इथं माझ्याकडं ओ पॉईंट आहे, ठीक आहे. ओ ए बी सेक्टर आहे, सेक्टर कशाला म्हणतात आपल्याला माहिती आहे, सेक्टर आपण अशा प्रकारे काढतो, बरं का. हा समजा आपला एक सेक्टर आहे, ओके. ओ इथं आपल्याकडे ए आहे, इथं बी आहे, हा सेक्टर आहे, ओके. आता याच्यामध्ये काय विचारलं, सेंटर ओ आहे अँड रेडियस 12 सेंटीमीटर. ही जी रेडियस आहे, रेडियस आपल्याकडे ओ बी आहे 12 सेंटीमीटर, समजा आपण याला म्हणू ए ओ 12 सेंटीमीटर. ए ओ असेल, ओ बी असेल, या दोन्हीसुद्धा 12 सेंटीमीटर आहे, ओके. इफ ए ओ बी 45, ए ओ बी हा जो अँगल आहे, हा अँगल किती बाबा दिला आहे मला, 45 डिग्री दिलेला आहे, ओके. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ द सेक्टर, हा जो सेक्टर आहे त्या सेक्टरचा एरिया अँड एरिया ऑफ द ट्रँगल ए ओ बी. आता ए ओ आणि बी असा एक ट्रँगल तयार झाला पाहिजे, हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल आणि हा एक सेक्टर यांचा एरिया, यांच्या एरियामधला डिफरन्स म्हणजे हा जो पार्ट आहे हा आपल्याला याचा एरिया काढायचा, जो मी शेड केलेला आहे तो. आता मला एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये जो सेक्टर आहे त्या सेक्टरचा एरिया मी काढू शकतो, मला थीटा आहे आणि रेडियस आहे, म्हणजे 1/2 आर स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला वापरून, कारण मला आर पण माहिती आहे, थीटा पण माहिती आहे, ते वापरून मी सेक्टरचा एरिया काढू शकतो. पण ट्रँगलचा एरिया पण मला काढायचा आहे, मग ट्रँगलचा एरिया काढण्यासाठी मी काय करेल माहिती आहे का, या ठिकाणी एक ट्रँगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला असतो. मग हाईट काढणं गरजेचं आहे, ती किती असेल बघा, या ठिकाणी मी काय करतो, इथे एक परपेंडिक्युलर टाकतो अशा प्रकारे, एक आपण असा परपेंडिक्युलर टाकू अशा प्रकारे, बरं का. हा एक परपेंडिक्युलर काढला, इथं समजा याला नाव दिलं डी, काढलं ए डी परपेंडिक्युलर एरी, ए डी परपेंडिक्युलर ओ बी, मग इथं आपण लिहू बाबा ड्रॉ ए डी परपेंडिक्युलर ओ बी. हा परपेंडिक्युलर आपण काढला, हा परपेंडिक्युलर काढल्यानंतर आपल्याकडे आपण जर ट्रँगल ए ओ डी जर आपण बघितला, सो देअरफोर एन ट्रँगल ए ओ डी किंवा ए डी ओ या ट्रँगलमध्ये जर बघितला तर आपला डी किती झाला, अँगल डी किती, 90 डिग्रीचा झाला. त्याच्यानंतर अँगल ओ किती आहे बाबा, आपल्याकडे अँगल ओ जो आहे तो 45 डिग्रीचा दिला आहे. आणि हा जो अँगल ए आहे हा सुद्धा किती झाला, 45 डिग्रीचा झाला. देअरफोर अँगल ए इज इक्वल टू ऑल्सो 45 डिग्री. मग आता आपला टार्गेट काय आहे, मला जर का या ट्रँगलचा एरिया काढायचा तर बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट, बेस आणि हाईट माहिती पाहिजे. आता ह्या ट्रँगलची ए डी ही परपेंडिक्युलर आहे इथे, म्हणून ही हाईट, समजा ए डी हाईट असेल तर ओ बी बेस झाला, बेस ओ बी माझ्याकडे 12 आहे कारण ती रेडियस आहे, ओके, रेडियस 12 आहे. आता आपण या ठिकाणी जर म्हटलं ए ओ इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू 12, ही 12च आहे, पण मला ए डी माहिती नाही आहे. मग ए डी काढण्यासाठी काय करू, हा जो ट्रँगल आहे तो कुठला ट्रँगल आहे, 45 45, 90 डिग्रीचा, मग त्याच्यामुळे आपण इथं काय वापरू शकतो, देअरफोर बाय 45 45 90 डिग्री थेरम, त्या थेरमनुसार आपण काय करू, ए डी काढू. आता ए डी काय बाबा, साईड अपोजिट 45 डिग्री, मग सगळी जी आहे ए डी इज इक्वल टू साईड अपोजिट 45 डिग्री, 1/√2 इंटू आपल्याकडे काय असतो, हायपोटेनस. आता हायपोटेनस काय पकडू आपण, ओ ए, ओ ए किंवा ए ओ काय झाला आपला, हायपोटेनस आपला झाला. आता याच्यानंतर आपण काय करू, ए ओ जे आहे ते आपल्याकडे किती, 12 आहे, म्हणजे त्यात या ठिकाणी आपल्याकडे √2 वगैरे आन्सर येऊ शकतो आपल्याकडे, ए डी जी आहे ती आपल्याकडे √2 येण्याची शक्यता दाट आहे, ठीक आहे. आता हे मी रफ करतो सगळं, बघा यामध्ये आता 1/√2 इंटू ए ओ, ए ओ काय बाबा 12 आहे, इथं 12 लिहिलं. आता आपल्याकडे काय आलं बाबा या ठिकाणी आन्सर, 12/√2 इंटू, ठीक आहे, 12/√2 आलं, 12 × 1 12/√2. आता एक काम करू, इथं काय करू, खाली √2 येणार त्याला आपण कट करण्यासाठी वर आणि खाली √2 मल्टिप्लाय करू, √2/√2 मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय आणि डिवायडेड बाय,
केलं रूट टूने, मग इज इक्वल टू काय, 12√2 / √2 × √2 2 × 2 = 2, 12 × 2 = 6 म्हणून इथं आलं 6√2 म्हणजे आपल्याकडे AD इज इक्वल टू 6√2 काय सेंटीमीटर किलोमीटर जे असेल ते आपल्याकडे या ठिकाणी आली सेंटीमीटर झाली, AD मिळाले. आता दोन गोष्टी काढायच्यात, सेक्टरचा एरिया काढायचा, ट्रँगलचा एरिया काढायचा आणि दोघांची काय करायची सबस्ट्रॅक्शन करायचे. आता या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट आपण ट्रँगलचा एरिया काढू, एरिया ऑफ ट्रँगल AOB इज इक्वल टू, बरं का, AOB ट्रँगलचा एरिया काय बाबा, 1/2 × बेस × हाईट. याचा बेस काय घ्या, OB घ्या आणि हाईट काय घ्या, AD घ्या. बेस OB इंटू हाईट AD, 1/2 × बेस OB किती आहे बाबा, 12 आहे, OB आपल्याकडे 12 आहे रेडियस. हाईट काय आली, AD 6√2 आले, 2 × 2 = 2, 6 × 12 = 6, 6 × 36√2 square centimeter हा झाला एरिया ऑफ ट्रँगल AOB. आता AOBचा एरिया आपण काढला, आता आपलं टार्गेट काय बाबा, AOBचा एरिया काढल्यानंतर या सेक्टरचा एरिया काढायचा आहे. सेक्टर AOBचा एरिया काढताना थीटा जो आहे तो थीटा आपल्याला कशामध्ये पाहिजे, रेडियनमध्ये काय पाहिजे. आता बघा इथं फॉर एरिया ऑफ ट्रँगल, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर AOB, AOBचा जर एरिया मला काढायचा असेल तर मला पहिला थीटा त्याला जो आहे त्याला रेडियनमध्ये काढू. थीटा जो आहे, थीटा किती बाबा, इथं 45 degree आहे, 45 degree, त्याला रेडियनमध्ये आणण्यासाठी 45 × π/180 करणार, तेव्हा तो येणार रेडियनमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा या ठिकाणी 45 टेबलमध्ये 180 येतात का, येतात. 45 × 4 जर आपण केलं तर 180 येतात, म्हणून π/4 radian हा काय झाला बाबा तुमचा थीटा, थीटा इज इक्वल टू π/4. आता एरिया ऑफ सेक्टर आपण काढू, बरं का, मग इथं याचा एरिया ऑफ सेक्टर, ऑफ सेक्टर AOB, त्याचा फॉर्म्युला काय, 1/2 r² θ. मग आता काय आहे बाबा, 1/2 × r² आर किती आहे, कुठे गेली, रेडियस 12 आहे, 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 × 12 आणि इंटू थीटा काय बाबा, π/4. ओके, मग आता इथं कॅल्क्युलेशन करताना काय बाबा, 2 × 2 = 2, 2 × 6 = 12, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12 आणि 6 × 3 = 18, 18 square centimeter हा काय झाला बाबा तुमचा एरिया ऑफ सेक्टर. आता आपलं टार्गेट काय बाबा, मला काय करायचं आहे की बाबा फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर AOB अँड एरिया ऑफ ट्रँगल AOB हा मला काढायचा आहे, डिफरन्स काढायचा आहे. मग आता तो डिफरन्स काढण्यासाठी मी काय करणार, हा जो सेक्टरचा एरिया आहे त्याच्यामधून ट्रँगलचा एरिया मायनस करणार. आता मी काय करतो, हे रफ करतो इकडचं, ओके, मी इकडचं आता पुसणार आहे, तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ते लिहून घ्या सगळं, कारण मी हा पार्ट आता रफ करणार, ठीक आहे, हे बाकीचं मी आता रफ करतो आणि आता आपण काय करू, पुढे जाऊयात, कारण मला हे रफ करावं लागणार आहे. आपल्याकडं जे विचारलं होतं ते आपण या ठिकाणी लिहू, अशा प्रकारे द डिफरन्स बिटवीन हे लिहायचं, द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ द सेक्टर AOB अँड एरिया ऑफ ट्रँगल AOB इज इक्वल टू, आपण कसं करणार इथं, असं लिहिणार, एरिया ऑफ सेक्टर AOB मायनस एरिया ऑफ ट्रँगल AOB. सेक्टरचा एरिया किती होता बाबा, कुठे गेला सेक्टर माझा, 18 square centimeter, 18 आणि पाय सुद्धा आहे, बरं का, इथं 18 π, लक्षात घ्या, 18 π² cm, नुसतं 18 नाही आहे, 18 π² cm आहे. आणि मायनस एरिया ऑफ ट्रँगल AOB किती, 36√2 square centimeter. आता या दोघांमधून जर आपण विचार केला, काय कॉमन निघेल, 18 च्या टेबल 18 × 2 = 36, 18 कॉमन निघतील, एवढे 18च कॉमन निघतील आणि आतमध्ये काय राहील बाबा, नुसता पाय राहील आणि 18 × 2 = ओके आणि √2 square centimeter. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत आपल्याकडे काय आहे बाबा, 18, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा जो प्रश्न आहे तो सॉल्व करू शकतो. नक्कीच तुम्हाला समजला असेल हा प्रश्न, प्रश्न क्रमांक आपण 6वा आणि 7वा बघितला, त्याच्यामधला 7th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो समजून घेणं थोडंसं अवघड जाईल, पण जर तुम्ही व्हिडिओ जर रिपीट बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या चर्चेमध्ये आपण हे दोनच क्वेश्चन बघितले, व्हिडिओ खूप जास्त मोठी होते, जास्त मोठी नको, आपण व्हिडिओ जे आहेत त्याच्या ज्या काही लेंथ आहेत त्या लिमिटेड ठेवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून रोज थोडी थोडी गणितं जरी बघितली तरी तुमचा अभ्यास खूप चांगला होईल, ओके, ठीक आहे. मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात, पुढे आपल्याकडे 8, 9 आणि 10th
असे तीन क्वेश्चन्स आहेत, हे तीनही क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके, तर आजच्यासाठी इथंच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल. आणि या अगोदरचे एक्झाम्पल्स गणित जी प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मधली जर तुम्ही नसतील बघितली, त्याचबरोबर एक्सरसाइज नंबर 1.1 सुद्धा नसेल बघितली, तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागच्या सगळ्या एक्सरसाइजमधली गणितं जी आहे ती बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.